नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कोकणातली. रत्नागिरीतली बातमी आपण बघणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्याचा ऑरेंज अलर्ट कायम आहे आणि हवामान विभागानं जिल्ह्याला पुढचे 24 तास अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्याचा धोका अजूनही कायम आहे. दिवसभर पडलेल्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती, पण काल दुपारनंतर आणि रात्री पावसाचा जोर काहीसा ओसरला, त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या नद्या आता आटोक्यात आहेत आणि जयगड, त्याचबरोबर दाभोळ, आंजर्ले, बाणकोट या सगळ्या खाड्या देखील पूर्वपदावर असल्याची माहिती कळते. समुद्र मात्र मोठ्या प्रमाणात खवळल्याचं कळत आहे. समुद्राला उधाण येत आहे. जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आलंय आणि कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याचं कळत आहे, पण अतिवृष्टीचा दिलेला जो इशारा आहे हवामान विभागानं तो अजूनही कायम असल्याची माहिती कळते. त्यामुळे आता बातमी आपण बघतोय रत्नागिरीतली. पुढे बघूयात बातमी. चिपळूण आणि संगमेश्वर भागामध्ये रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. गेले 5 दिवस इथे मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातल्या गड नदीवरचं धरण पूर्णपणे भरलंय आणि त्याच्यामुळे नदीकाठी असलेल्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत असल्यानं गड नदी सध्या पूर्ण क्षमतेनं वाहतेय. आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरलेला दिसतोय. रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आणि गुहागरमध्ये सध्या पावसानं उसंत घेतली आहे. शेतकऱ्यांनी त्यामुळे समाधान व्यक्त केलंय. आणि आता बातमी आहे खेडमधली. आणि बातमी अशी आहे की जगबुडी नदीचं पाणी ओसरलंय आणि काही प्रमाणात पाणी ओसरलेलं असलं तरी सध्या पुराचा धोका नसल्याची माहिती कळते. ही जगबुडी नदीची पाणी पातळी 6 मीटरपर्यंत पोहोचलेली आहे. पाण्याची पातळी 1.5 मीटरनं कमी झाली आणि त्यामुळे पूरग्रस्त भागांचा धोका सध्या तरी टळला आहे असं म्हटलं जात आहे. आपण खेडमधल्या जगबुडी नदीची ही दृश्य बघतोय. अधिक माहिती घेणार आहोत चंद्रकांत बनकर, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. आहे चंद्रकांत, आत्ता पाऊस पडतोय का आणि नद्यांचे काय अपडेट्स मिळतात खेडमधून? आता पाऊस हा थांबलेला आहे, कारण काल रात्री मुसळधार पाऊस या ठिकाणी झाला, परंतु रात्री नंतर हा पाऊस जो आहे आता थांबलेला आहे आणि जवळपास 3 दिवसानंतर आज खेडमध्ये सूर्यदर्शन झालेलं आहे. कारण अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर गेल्या 5-7 दिवसांपासून मुसळधार पाऊस खेडमध्ये पडतोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद या खेडमध्ये, त्या पाठोपाठ गुहागरमध्ये आणि रत्नागिरी मंडणगडमध्ये झालेली आहे. आज काहीसा पाऊस त्यांनी विश्रांती घेतलेली पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे आज आकाश सुद्धा जे आहे हे पूर्णपणे ढगाळ नाहीये, विरळ ढग या ठिकाणी आहेत. आणि महत्वाचं म्हणजे गेले 4-5 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने काल धोक्याची पातळी ओलांडलेली होती. 7 मीटर ही या नदीची धोक्याची पातळी आहे. त्याच्या पलीकडे जाऊन 7.20 मीटर एवढी पातळी काल जगबुडी नदीची झाली होती आणि त्याच्यामुळे खेड शहरात, बाजारपेठेत, सफा मशीद चौकामध्ये पाणी शिरलं होतं. खेड दापोली मार्गावर देखील एकविरा नगर या परिसरामध्ये नारंगी नदीला आलेल्या पुरामुळे पावसाचं पाणी साचलं होतं. कमरे इतकं पाणी त्या ठिकाणी साचलं होतं, त्यामुळे काहीसं जनजीवन जे आहे काल विस्कळीत झालेलं होतं. पण रात्रीपासून पावसाचा ओघ या ठिकाणी ओसरल्यामुळं आता ह्या नदीची पातळी 1.5 मीटरपेक्षा खाली कमी झालेली आहे. 5.5 मीटर एवढी या जगबुडी नदीची पातळी झालेली आहे. त्याच्यामुळे नदी किनारी असणारी जी गावं आहेत त्यांना पुराचा धोका आता तुर्तास टळलेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने पुढील 24 तास अजून अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळं या ठिकाणी जे आहे हे पुन्हा जरी नद्यांची पातळी ओसरलेली असली तरी सुद्धा धोका टळलेला नाहीये. कारण अजूनही जगबुडी असेल, नारंगी असेल या नद्यांची पातळी ही अलर्ट लेवलला आहे. त्याच्यामुळे जर आता दुपारपासून पुन्हा पाऊस सुरू झाला तर पुन्हा एकदा या नदीची पातळी जी आहे ही पुन्हाही वाढू शकते आणि पुन्हा एकदा सुरप्रणव क्षेत्रातल्या लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्या ठिकाणी पाणी जाऊन जनजीवन देखील विस्कळीत होऊ शकतं. म्हणून प्रशासनाने नदीचं पाणी जरी काही प्रमाणात ओसरलं असलं तरी सुद्धा नदी किनारी जाऊ नका असा इशारा जो आहे या ठिकाणी दिलेला आहे. मासे पकडण्यासाठी देखील कोणीही जाऊ नये असा देखील इशारा जो आहे हा जिल्हा प्रशासनानं दिलेला या ठिकाणी पाहायला मिळते. चंद्रकांत, त्याचबरोबर दरडी कोसळण्याचं देखील प्रमाण असतं किंवा त्या संदर्भात, म्हणजे दरडी कोसळणं असेल किंवा जमीन खचणं अशा देखील काही घटना घडत असतात, या दृष्टीनं काही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यासाठी काही पथकं तैनात करण्यात आली, कशा प्रकारे आवाहन केलं जात आहे? नक्कीच, कारण खेडमध्ये नातूनगर विनेरे मार्ग असेल किंवा कोसवले असेल या ठिकाणी दरड कोसळण्याचे जे प्रमाण आहे हे फार मोठ्या प्रमाणावरती दरवर्षीच असतं. त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावर कशिडी घाट असेल, भोसते घाट असेल,
किंवा परशुराम घाट असेल या घाटामध्ये देखील दरडी कोसळतात आणि तासनतास वाहतूक विस्कळीत होते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जी आहे ही सज्ज ठेवण्यात आलेली आहे. गेल्याच आठवड्यात एनडीआरएफची पथक जे आहे या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी हे दरड कोसळणारे जे क्षेत्र आहेत त्यांची देखील पाहणी केली होती. पूर ज्या भागामध्ये पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणावर निर्माण होते तिथली देखील त्यांनी पाहणी निर्माण केली होती. दरड कोसळण्याची जी ठिकाणं आहेत मुंबई गोवा महामार्ग असेल, कचडी घाट असेल किंवा काही नातूनगर विनेरे मार्ग असेल, तुळशी मार्ग असेल, की 2 वर्षापूर्वी तुळशी महामार्गावरती मोठ्या प्रमाणावर दरड रस्त्यावर कोसळली आणि त्यामध्ये 3 जणांचा त्या दरडीखाली गाडून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी बांधकाम विभाग जे आहे पीडब्ल्यूडी विभागामार्फत त्या ठिकाणी जेसीबी मशीन असेल ती तैनात ठेवलेली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणचे जे ग्राम कृती दल आहेत त्यांना देखील सतर्कतेच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. काही ठिकाणी खोपी जो भाग आहे त्या 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी देखील डोंगर माथ्यावरची दरड खचली होती तर त्या तिथल्या लोकांना पुनर्वसन केलं होतं, तात्पुरतं पुनर्वसन केलं होतं. आता त्यांना देखील अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे. अशी काही परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ तिथून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं देखील ग्राम कृती दल असतील निश्चित असं आवाहन करण्यात आलं आणि तशा सूचना देखील देण्यात आल्या अशी माहिती आमचे प्रतिनिधी चंद्रकांत देत आहेत. चंद्रकांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय खेडमधले अपडेट्स. सध्या तरी जगबुडी नदीचं पाणी काही प्रमाणात ओसरलेलं असलं तरी अजूनही धोका कायम आहे आणि त्याचबरोबर पूरग्रस्त भागाचा धोका टळलेला असला तरी सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पुढची बातमी बघणार आहोत रायगडमधली. रायगड जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. कोलाड रोहामध्ये कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीच्या वर आली आहे. जिल्ह्यातल्या सगळ्या नद्या त्याचबरोबर नाले भरून वाहत आहेत. आज रविवार आहे. नागरिकांनी पर्यटनासाठी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असं आवाहनच आता जिल्हा प्रशासनानं केलेलं दिसतंय. 4 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात सातत्यानं पाऊस पडतोय. अधिक माहिती घेणार आहोत मोहन जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. मोहन आताचे काय अपडेट्स मिळतात? पाऊस पडतोय का? रायगड जिल्ह्यात 4 ते 5 दिवस सतत पाऊस पडतोय. जास्त करून रात्रीच्या वेळी खूप मुसळधार पाऊस पडतो आणि जिल्ह्यातले सगळ्या ज्या नद्या आहेत 3 नद्या आहेत सावित्री, आंबा आणि कुंडलिका ह्या भरून होत आहेत. जे कोलाड रोहामधली जो नदी आहे कुंडलिका ती धोक्याच्या पातळीवर आहे. काल रात्रभर दिवसभर त्या ठिकाणी पाऊस पडत होता म्हणून ती नदी तुडुंब भरून वाहते, धोक्याच्या पातळीच्या वरती वाहते. या ठिकाणी अलिबाग ठिकाणी जरी ऊन असलं तरी बाकी जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये खूप मुसळधार पाऊस पडतोय. सगळ्या नद्या भरलेल्या आहेत, नाले भरलेले आहेत, काही बंधारे भरलेले आहेत, काही धरणं पण 80% भरलेले आहेत. तसं जे डोंगराकडील जे गावं आहेत, ज्या वाड्या आहेत, त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तिथले तहसीलदार किंवा तलाठी ह्या ठिकाणी सज्ज आहे. जिल्ह्यातली रेस्क्यू टीम सज्ज आहे. एनडीआरएफची टीम पण या ठिकाणी आली होती. जर असंच जर पाऊस पडला तर या रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा होऊ शकतो, या धोका होऊ शकतो, दरडी खाली येऊ शकतात. जास्त करून पोलादपूर, महाड, मसा या ठिकाणी दरडीचा प्रमाण जास्त आहे. गावं या डोंगरा लगत आहेत, दरडी खाली येऊ शकतात. 2005 मध्ये महाड जुई आणि पोलादपूरमध्ये ह्या ठिकाणी दरडी आल्या होत्या, खूप मृत्यू त्या ठिकाणी पडले होते. असंच ह्या जिल्हा प्रशासन ह्या ठिकाणी पूर्ण रोज ह्या कंट्रोल रूम मधनं तहसीलदार प्रांत यांची मीटिंग घेतात. कलेक्टर निधी चौधरी ह्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. पूर्ण यंत्रणा ह्या ठिकाणी सज्ज आहे. सतत जर पाऊस पडला तर ह्या सगळ्या नद्या तुडुंब भरू शकतात, ह्या नद्या पूर्ण धोक्याच्या पातळीच्या वरती येऊ शकतात. निश्चितच आपण बघतोय की कशा रीतीने मोहन आपल्याला सांगतायत मोहन. पण त्याचबरोबर जरी आपण जसं म्हणताय की आता आवाहन करण्यात आलेलं आहे, आता कुठे कुठे तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत एनडीआरएफच्या आणि त्यांच्याकडून काय आवाहन केलं जात आहे, त्याचबरोबर रविवार आहे, काही पर्यटक पर्यटनासाठी तिथे किंवा समुद्र किनाऱ्यावर देखील गर्दी होताना दिसत असते, त्यांना काय पद्धतीच्या सूचना देण्यात आल्यात? अतिवृष्टीच्या वेळी 2 एनडीआरएफच्या टीम या ठिकाणी आल्या होत्या. पेनमध्ये आणि महाडमध्ये ज्या ज्या ठिकाणी नदीच्या पूर किंवा खाडीचे जे पूर त्या ठिकाणी गावामध्ये जाऊ शकतात त्या ठिकाणी एनडीआरएफची टीम पाहणी करून आणि ज्या रेस्क्यू टीम जी आहे, महाबळेश्वरची रेस्क्यू टीम आहे, महाडची आहे, कोलाडची रेस्क्यू टीम या ठिकाणी पूर्ण सज्ज आहे. वारंवार त्यांना सांगण्यात येत आहे की हे रेस्क्यू टीम तैनात करण्यात यावा. मुंबई गोवा हवे जे आहे त्या ठिकाणी पाऊस पडल्याने धीम्या गतीने चालतात, ते पीडब्ल्यूडीचे अधिकारी सज्ज आहेत, एमएससीबीचे अधिकारी सज्ज आहेत आणि कंट्रोल रूम मधनं हे सगळं सांगण्यात येतं की सज्ज राहण्यासाठी. आज रविवार आहे, ह्या रविवारी पर्यटक आणि काही नागरिक नदी किनारी किंवा समुद्र किनारी जाऊ नये म्हणून या सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. काही काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त पण ठेवण्यात आलेला आहे.
या रविवारी आज जो पाऊस आहे पाऊस जोरदार पडतोय या ठिकाणी नागरिकांनी बाहेर पडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने आवाहन केलं आहे. निश्चितच आपण बघतोय की आपल्याला प्रतिनिधी सांगतायत मोहन जाधव इथली माहिती. रायगड मधली बातमी, 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि नद्या नाले देखील वाहतायत आणि भरून वाहतायत, त्याच्यामुळे नागरिकांनी तिथे जाऊ नये, पर्यटनासाठी समुद्र किनाऱ्यावर देखील गर्दी करू नये असं आवाहन सध्या करण्यात आलंय. रायगड मधली बातमी आपण बघितली आणि आता कोकणानंतर जाऊयात पुढे बीडमध्ये. बीड जिल्ह्यामध्ये दमदार पावसामुळे हजेरी लावली आहे पावसानं आणि त्याच्यामुळे नदीला नाल्यांना देखील पूर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 4 ते 5 दिवसांपासून इथे सातत्यानं पाऊस पडतोय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात जास्त पाऊस झाल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील 70% पेरण्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. मध्यम आणि लघु प्रकल्पात पुरेसा पाणी साठा आता उपलब्ध झाल्याची माहिती कळते आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात आता दमदार पाऊस झाला आहे. अधिक माहिती घेणार सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुरेश, आताचे काय अपडेट मिळत आहेत? कारण बीड जिल्ह्यासाठी आपण म्हणू शकतो की दमदार पावसामुळे दिलासा म्हणता येईल, कारण 70% पेरण्याही पूर्ण झाल्यात. सुरेश जाधव यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये देखील पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झालाय, त्यामुळे निश्चितच ही दिलासादायक बाब म्हणता येईल. बीड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे आणि 4 ते 5 दिवसांपासून हा पाऊस सुरू असल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात जास्त पाऊस झाल्याची माहिती देखील कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. सुरेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो हो. सुरेश, आताचे काय अपडेट्स मिळत आहेत? दमदार पावसामुळे दिलासा निश्चित? हा, बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली. आता मलगरा क्षेत्रामधला जो पाऊस असतो तो महत्वाचा पाऊस समजला जातो आणि कधी नाही ती यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जो पाऊस वरून राजा जो बरसलेला आहे तो समाधानकारक बरसलेला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या ज्या महत्वाच्या नद्या समजल्या जातात, मांद्रा, कुंडलिका, सिंदफणा, बिंदुसरा, या ज्या नद्या आहेत ह्या भरून ओसंडून वाहून गेलेल्या आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातला जो पाणी प्रश्न महत्वाचा असतो, बहुतांश ठिकाणी जनावरांसाठी पाणी, पिण्याचं पाणी आणि विशेष म्हणजे शेतीसाठी लागणारं पाणी, हा प्रश्न आता मिटलेला आहे आणि जिल्ह्यातल्या जवळपास 70% पेरण्या या पूर्ण झालेल्या आहेत. यामध्ये महत्वाचं जर पाहिलं तर यावर्षी सोयाबीनचं क्षेत्र बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. कापूस लागवडीला सुद्धा वेग मोठ्या प्रमाणात आलेला आहे. त्यामुळं जो बीड जिल्ह्यातला पाऊस पडलेला आहे त्यामुळं वरुण राजा समाधानकारक आहे. मात्र यात वेगळे पण यावर्षीचं हे होतं की काही ठिकाणी पाऊस पडत असताना ढगफुटीसारखा बहुतांश 133 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस काही ठिकाणी पडून आल्याचं चित्र पाहून आलं. त्यामध्ये परळी, आंबेजोगाई, त्याचबरोबर धारूर हे जे 3 तालुके आहेत या तालुक्यामध्ये सरासरी, वार्षिक सरासरी जी असते त्यापेक्षाही या जून महिन्यातला जो पाऊस आहे तो जास्त झाल्या कारणानं त्या ठिकाणचे जे मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत हे लघु प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा सुद्धा उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात यावर्षी तरी जून महिन्यामध्ये वरुण राजा हा दमदार बरसलेला आहे. काही ठिकाणी नदी नाल्या ओढे ओसंडून वाहून गेले. परळीमध्ये जे काम चालू असलेला पूल सुद्धा वाहून गेल्याचं निदर्शनास आलेलं होतं. त्यामुळे हा जो पाऊस आहे गेल्या 3-4 दिवसापासून बरसणारा पाऊस आणि रोज संततधार पावसाची हजेरी आहे, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे नक्कीच यावर्षी बीड जिल्ह्यातला जो बळीराजा आहे तो या पावसामुळे समाधान व्यक्त करतोय. सुरेश, निश्चित. आणि येणाऱ्या काही दिवसाबद्दल हवामान विभागानं काही अंदाज वर्तवलाय, त्या दृष्टीने शेतकऱ्यांना तसं काही आवाहन किंवा सूचना करण्यात आल्यात? हवामान विभागाकडनं गेल्या 5 दिवसापासून अतिवृष्टीचा इशारा दिला गेलेला होता. आणखी 2 दिवस त्यातले राहिलेले आहेत आणि अतिवृष्टीमुळे जे नदीकाठची गावं आहेत त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. विशेष म्हणजे गोदावरी काठ माजलगाव तालुक्यातल्या ज्या जी गोदावरी नदी आहे त्या काठच्या गावकऱ्यांना सुद्धा इशारा दिलेला आहे आणि पाऊस असेल, नदीने पाणी वाहत असेल तर त्या ठिकाणी जाऊ नका असं जिल्हा प्रशासन वारंवार सांगते. निश्चितच सुरेश यांच्याकडून अधिक माहिती घेत राहणार आहोत. आपण बीड जिल्ह्यातले ते माहिती देत आहेत. यापुढे जाऊयात वाशिमकडे. चांगल्या पावसाची हजेरी वाशिममध्ये देखील आहे आणि जिल्ह्यात आतापर्यंत 191.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस मानोरा तालुक्यात पडलाय. 6 तालुक्यांमध्ये 7 ते 15 दिवस सलग पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे काही भागात शेतीवर देखील परिणाम झाल्याची माहिती कळते. वाशिममधली ही बातमी आपण बघतोय. जिल्ह्यात आतापर्यंत 191.2 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. 6 तालुक्यांमध्ये 7 ते 15 दिवस सलग पाऊस पडत असल्याची माहिती सध्या उपलब्ध झाली आहे. 14 आणि 15 जूनला जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आणि नाल्याकाठची शेती देखील अनेक भागामध्ये खरडून निघाली. किशोर गोमासे यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. किशोर, सुप्रभात आणि वाशिमचे सकाळचे काय अपडेट्स?
सुप्रभात रेणुका, आज सकाळपासून वाशिम जिल्ह्यात सर्वत्र आभाळ जे आहे ते निरभ्र जरी असलं तरी कालही अनेक ठिकाणी वाशिम रिसोड तसेच कारंजा तालुक्यात पाऊस पडला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरी जवळपास 191 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. हा दर वर्षीच्या जून महिन्यापेक्षा अधिक पाऊस आहे. त्यातच जे जिल्ह्यातील 136 लघु आणि मध्यम प्रकल्प आहे यामध्ये जवळपास 25% एवढा जलसाठा झाला आहे. तर जिल्ह्यामधील जे खरीपाचं क्षेत्र आहे हे जवळपास 4,06,000 हेक्टर एवढं असून त्यातील सर्वाधिक जे क्षेत्र आहे ते सोयाबीनचं 3,01,000 हेक्टर आहे. या कृषी विभागानं आवाहन केलं होतं की किमान 17 तारखेपर्यंत तुम्ही पेरणी करू नका, कारण अति जर पाऊस झाला तर ज्या पेरण्या आहेत त्या उलटण्याची शक्यता होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 17 तारखेपर्यंत केवळ 4% पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर पेरण्यांनी वेग धरला असून आज 20 तारखेपर्यंत जवळपास जिल्ह्यातील 50-55% एवढ्या खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस आता तरी समाधानकारक आहे. यानंतरही 3 ते 4 दिवसांमध्ये बहुतांशी पेरण्या आटोपण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. 3 ते 4 दिवस येणाऱ्या 3 ते 4 दिवसात पाऊस पडणार नाही असं भाकीत वर्तवण्यात येत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणीकडे वळल्याचं दिसत आहे. केवळ 14 आणि 15 तारखेला वाशिम जिल्ह्यातील बहुतांशी भागात जो मुसळधार पाऊस पडला होता त्यामुळे नागठाणा परिसर असो की किनखेडा परिसर तसेच मानोरा तालुक्यातील कारपा परिसरातील जी नाल्याकाठची बरीचशी जमीन ही खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्या शेतीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सद्यस्थितीत तरी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हा समाधानकारक दिसत असून पेरण्यांची जी लगबग आहे ती मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि येत्या आठवड्यामध्ये या पेरण्या बहुतांशी पूर्ण होतील. रेणुका, आपण बघतोय किशोर आपल्याला माहिती देतात वाशिम मधून. पुन्हा एकदा जाणार आहोत बीडला, सुरेश जाधव आता आपल्या सोबत आहेत. सुरेश, जसं तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासादायक दिवस असा म्हणायला हवा, दिलासादायक पाऊस आहे आणि त्याचबरोबर कशा रीतीने आवाहन करण्यात आले, 2 दिवस अजून जे आवाहन केले त्यातले बाकी आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये पेरण्यांसाठी कशा रीतीने पाऊस आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं काही अंदाज वर्तवले जात आहेत का पावसाचे, त्याबद्दलच्या काही सूचना दिल्या जात आहेत का? बीड जिल्ह्यामध्ये देखील कृषी विभागानं पेरणीसाठी घाई करू नका, कारण या पाठीमागालचा जर अनुभव पाहिला तर बीड जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडतो आणि मध्यंतरी 15-20 दिवसाचा खंड पडतो. त्यामुळे कृषी विभागानं पेरणीसाठी घाई करू नका असं जरी शेतकऱ्यांना आवाहन केलं असलं तरी मृग नक्षत्रातला जो पाऊस आहे तो सर्व दूर सर्वच ठिकाणी चांगल्या पद्धतीने बरसल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचं क्षेत्र, तसं जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये 6 लाख हेक्टर हे खरीप हंगामाचं क्षेत्र आहे आणि या ठिकाणी बहुतांश ठिकाणी मागच्या वर्षी 3.5 लाख हेक्टर वरती सोयाबीन होतं, यावर्षी 4-4.5 पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, कारण कपाशीकडे यावर्षी कानाडोळा केला आहे. मात्र जे 2 दिवसाचा पाऊस आहे या पावसामध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि अतिवृष्टी जर झाली तर यामध्ये शेतकऱ्यांचं जे पीक आहे हे वाहूनही जाऊ शकतं. मात्र तरी देखील मृग नक्षत्रातला पाऊस असल्या कारणानं शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत. जवळपास आता 75% बीड जिल्ह्यातल्या ज्या पेरण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळं कुठंतरी हवामान विभागाचा हा अंदाज जरी असला तरी शेतकऱ्यांनी स्वतःचा अंदाज बांधलेला असतो की मृग नक्षत्राला पाऊस पडला तर भरघोस उत्पादन येणार आहे आणि त्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीनं फायदा होईल या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पेरण्या मात्र पूर्ण केलेल्या आहेत. सुरेश, आणि मध्यम आणि लघु प्रकल्पात देखील आता पुरेसा पाणी साठा आहे, हा देखील एक दिलासा म्हणायला हवा. गेल्या वर्षीची तुलना समज केली तर हे प्रमाण किती अधिक आहे, कारण सुरुवातीच्या दिवसात इतका चांगला जर पाणी साठा असेल तर निश्चित ही देखील एक समाधानाची बाब म्हणता येईल. बीड जिल्ह्यामध्ये जसं मध्यम लघु प्रकल्प 144 आहेत आणि या प्रकल्पामध्ये आज जरी आपण पाहिलं तरी 25% पासून 30-30% पर्यंत पाणी आलेलं आहे. यामध्ये महत्वाचा मांजरा प्रकल्प आहे. मांजरा प्रकल्पात ज्या मांजरा प्रकल्पामधून 3 जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जातो त्या प्रकल्पात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. माजलगावचा जो प्रकल्प आहे या प्रकल्पात सुद्धा पाणी आहे आणि बहुतांश ठिकाणी बीड जिल्ह्यामधले जे छोटे मोठे प्रकल्प आहेत पहिलाच पाऊस आणि विशेष म्हणजे यावर्षी तसं बीड जिल्हा जर पाहिलं तर परतीच्या पावसावरती बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आणि सगळ्या मध्यम लघु प्रकल्पाची मदार असते, पण यावर्षी जून महिन्यामध्येच एवढं मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्यामुळे या प्रकल्पामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाच नाही तर इथल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मोठा गंभीर असतो. मात्र यावर्षी परतीचा पाऊस सुद्धा चांगल्या पद्धतीने बरसला आणि आता जून महिन्यामध्ये जो पहिलाच मान्सूनचा पाऊस आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने बरसल्यामुळे
पिण्याच्या पाण्याचा, त्याचबरोबर सिंचनाच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. रेणुका, निश्चितच आपण बघतोय की बीड आणि वाशिमचे आता आपण अपडेट्स घेतले आणि जिल्ह्याच्या अनेक भागात इथे दमदार पाऊस पडतो. धन्यवाद सुरेश आणि धन्यवाद किशोर देखील. बीड आणि वाशिमचे अपडेट घेतले त्याआधी आपण कोकणातली परिस्थिती बघितली आणि यानंतर बघूयात राज्यातल्या बाहेरची बातमी. उत्तराखंडमधली बातमी आहे. चमोलीमध्ये गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे इथे नागरिकांची चिंता वाढलेली दिसते. बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळली आहे, अनेक वाहनं त्यामुळे अडकून पडली आहेत, अनेक गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती कळते. चमोलीमधल्या जयकंडीजवळ एक ट्रक अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावरच्या दलदलीत फसला होता आणि नंतर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे तो ट्रक पाण्यात वाहून गेलाय अशी देखील माहिती कळते. त्यामुळे आपण आत्ताची दृश्य बघतोय उत्तराखंडमधल्या चमोलीमधली. चमोलीमध्ये गेल्या 48 तासांपासून इतक्या तुफान पावसाची नोंद झालेली आहे. बद्रीनाथ महामार्गावर दरडही कोसळल्याची माहिती कळते. आपण बघतोय या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे. गाड्या त्या दबल्या गेल्यात, खचल्या आहेत अशी देखील दृश्य आपण बघतो. आणखीन एक बातमी उत्तराखंडमधली. चंपावतमधल्या शारदा नदीला पावसाच्या पाण्यामुळे पूरस्थिती तिथे निर्माण झाली असं कळत आहे. नदीच्या आसपासच्या परिसरातही पाणी भरलंय, अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय. या नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये अनेक जनावरं देखील वाहून गेली आहेत अशी भीषण परिस्थिती सध्या उत्तराखंडमधल्या चंपावतमध्ये पाहतो. राज्यातल्या आणि इतरही ठिकाणच्या पावसाचे अपडेट्स आणि इतर बातम्यांचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत न्यूज 18 लोकमतवर. आत्ता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.